हेलो फ्रेंड्स, मी सुधीर नाईक. मी आज मला एस एल आर कॅमेरा आणि झेड एल आर कॅमेरा याची इन्फॉर्मेशन देणार आहे. तर डिजिटल एस एल आर म्हणजे सिंगल लेन्स रिफ्लेक्स आणि झेड एल आरमध्ये झूम लेन्स रिफ्लेक्स अशा दोन कॅटेगरी येतात. आणि दुसरा जो आहे तो कॉम्पॅक्ट कॅमेरा येतो, इट इज ॲमेच्युअर कॅमेरा. एस एल आरमध्ये असं आहे की तुम्ही सिंगल लेन्स रिफ्लेक्स जो त्याचा त्यांनी नाव दिलेलं आहे कंपनी, त्याच्यामध्ये तुम्ही लेन्स त्याची रिन्यू करू शकता. आणि दुसरी अटॅचमेंट म्हणजे टेलिफोटो लेन्सेस येतात त्याला. फॉर लॉंग शॉटसाठी टेलिफोटो लेन्सेस येतात आणि बेसिक जी लेन्स असते इट कम्स विथ द 18-55 mm. आता 18 mm आणि 55 mm या दोन कॅटेगरीज त्यांनी इनबिल्ड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ असा आहे की 18 mm जे आहे ते वाईड अँगल फोटोग्राफसाठी जास्त उपयोगाला येतात. त्याच्यामुळे तुम्हाला इंटिरियर जे आहे किंवा आउटडोर्सला मॅक्सिमम एरिया कवर करण्यासाठी वाईड अँगल लेन्सेस वापरतात. दुसरं असं की नॉर्मल लेन्स येते त्याला 18 mm, 50 mm आणि 70 mm ही कॉम्पॅक्ट लेन्स आहे. त्याच्यानंतर 70 mm टू 300 mm अशी कॅटेगरी येते. आणि अबव टेलिफोटो लेन्सेसमध्ये तुम्हाला 300-500 mm किंवा दुसरी अशी की 150-500 mm, दॅट इज टेलिफोटो, बर्ड वॉचिंग, लॉंग शॉटसाठी त्याचा उपयोग जास्त होतो. दॅट इज इट इज बिट एक्सपेन्सिव्ह, अबव 70,000 और 1 lakh. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत, कॅमेरॉन कंपनी आहे, सिग्मा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दुसरे एक लायका म्हणून येतात एक्सपेन्सिव्हमध्ये, त्या तुम्ही यूज करू शकता. आणि झेड एल आरमध्ये आहे की झेड एल आरमध्ये तुम्हाला यू कॅनॉट रिमूव्ह द लेन्स, पण त्याची रेंज भरपूर असते. त्याला वाईड अँगल टू नॉर्मल आणि टेलिफोटो, त्याच्यामध्ये 30x, 40x, 50x, आत्ता नवीनमध्ये 70x-पर्यंत झूम आलेली आहे. त्याच्यामध्ये निकॉनने एक लॉन्च केलेला आहे, त्याच्यामध्ये 83x-पर्यंत झूम आलेली आहे. दोघांमध्ये फरक असा आहे की कॅरी करायला तुम्हाला जास्त सोपा आहे तो झेड एल आर म्हणून येतो कॉम्पॅक्ट. ज्याला ट्रेकिंगला जातात त्यावेळेला तो एस एल आर जास्त कॅरी करायचा जो प्रॉब्लेम असतो तो तुम्हाला झेड एल आरमध्ये जास्त बेनिफिट आहे. एस एल आर इज अ प्रोफेशनल कॅटेगरी, पण आत्ता सगळ्या लोकांना एस एल आरची जी क्रेज आहे, एस एल आर क्रेजमध्ये कॅरी करायला जास्त सोपा झेड एल आर मॉडेल आहे. आणि ॲमेच्युअरमध्ये आता त्याचा क्रेज थोडी कमी झाली आहे फॉर मोबाईलसाठी. पण मोबाईलमध्ये असं आहे की मोबाईलमध्ये तुम्ही जे फोटोग्राफ्स घेता त्याच्यामध्ये लेन्स खूप छोटी असते. फॉर एक्झाम्पल आता हा जो डायमीटर आहे लेन्सचा, त्याच्यात जेव्हा तुम्ही फोटो घेता त्यावेळेला तो फोटो सॉफ्टवेअर डेव्हलप करून तुम्हाला स्क्रीनवरती येतो, त्यामुळे त्याची क्लॅरिटी ॲज इट इज चांगली येते. पण ज्या वेळेला तुम्ही प्रिंटिंग करता ती क्लॅरिटी तुम्हाला ॲडजस्ट मिळत नाही. त्यासाठी कॅमेरा इज नेसेसरी आणि इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट फोटोग्राफसाठी तुम्हाला कॅमेरा हा पाहिजे, की जो ॲमेच्युअर कॅमेरा आत्ता कस्टमर्स येत नाही. पण ते तुम्ही जेव्हा प्रिंटिंग बघाल त्याला तुमचं ते लक्षात येईल. त्या फॅमिलीसाठी हा झेड एल आर चांगला, झेड एल आर झेड एल आरची रेंज, झेड एल आरची रेंज साधारण 10,000 स्टार्ट होते. ओके, त्यातून 50,000 आहे. आत्ता प्रायजेस कमी केलेत कंपनी, नियर अबाउट 30,000 कॅनन निकॉनमध्ये येतात. बरं, हे 10,000 जे आहे फक्त बेसिक कॅमेरा येतो का त्याच्यावर अटॅच मिनिमम लेन्स पण असते? नाही, आता झेड एल आरमध्ये इनबिल्ड लेन्स येतेच. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा लेन्स कॅरी करायची गरज नाही आहे 30x, कारण जेवढा तुम्ही झूम जास्त घ्या त्या समजा 30x-मध्ये 30 times ऑब्जेक्टिव्ह क्लोज, त्यावेळेला तेवढा हात तुमचा स्टडी राहायला पाहिजे. तर त्याच्यात शक्यतो असं आहे की हे जे कॅमेरा नवीन आत्ता आलेले आहेत झेड एल आरमध्ये, त्याच्यामध्ये व्ह्यू फाइंडर असलेला शक्यतो कॅमेरा घ्यावा. कारण असं की ज्यावेळेला स्क्रीनवरती आपण बघतो त्याला तुम्ही झूम केल्यानंतर शेक होतो. तुम्ही कस्टमर विचारत की नाही हे याच्यामध्ये इमेज स्टॅबिलायझेशन असताना शेक का होतो,
image stabilization is for taking photographs. If that's how the image stabilization function is, ते एक fraction of second मरे तो work कर. चाहे वाले movement होते, त्याला तो viewfinder वापरलेला जास्त, त्याला hold तुम्हाला camera चा जास्त चांगला होतो. मग शक्यतो viewfinder असलेला घ्या. म्हणजे पर्सनल युजसाठी हा सर्वात चांगला पर्सनल आणि प्रोफेशनल युज जेडे हा सगळ्यात बेस्ट लॉंग टेलिफोटो लागते फॉर बर्ड वॉचिंग आणि एस एल आरमध्ये कसं आहे की तुम्हाला लेन्स इंटरचेंज करायला लागतं फॉर टेलिफोटो फोटोग्राफसाठी नॉर्मल लेन्स काढा किंवा वाईड अँगल जी आहे ती आणि तुम्ही टेलिफोटो लावायला लागतो त्याच्यामध्ये काय नाही तुम्ही फक्त झूम इन झूम आउट केला की तुम्हाला व्हॉट एव्हर फोटो येतो याची पण लेन्स रिमूव्ह होते ना नाही नाही होत जेडे आरमध्ये होत नाही एस एल आरमध्ये करता येतं DSLR मध्ये करता येते ओके म्हणजे आपण जर इनके ZLR कॅमेरा घेतला आणि त्याच्यात जी इनबिल्ट लेन्स आहे किंवा व्हॉट एव्हर X ची आहे 25X 30X ती तेवढीच राहते त्याच्यापेक्षा जास्त आपण नाही X नाही जात कारण 30X 50X इज मोर देन सफिशिएंट बट वाइड एंगल चा डिफरेंस येतो का दोघांमध्ये येतो येतो वाइड टू टेलीफोटो हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज बट कम्पेअर टू एस एल आर झेड एस एल आरमध्ये वाईड अँगलचा डिफरन्स कितपत असतो क्वालिटी आणि याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक दुसरा असा पडणार आहे त्याच्यामध्ये की त्याची जी सी सी डी टेक्नॉलॉजी आहे तर एस एल आरमध्ये तुम्ही एक साधारण मोठा ब्लॉक करू शकता की जो झेड एल आरमध्ये मिनिमम रेंजमध्ये तुम्हाला ते एनलार्ज करता येतं फोटोग्राफ्स ओके कारण एस एल आरमध्ये सी सी डी साईज मोठा असतो बरेच नवीन टेक्नॉलॉजी रॉ इमेजेस वगैरे घेता येतात त्याच्यामध्ये की लार्जर इमेजेस तुम्ही त्याच्यामध्ये प्रिंटिंग करू शकता झेड एल आरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम इट्स 15 बाय 15 पर्यंत तुम्ही फूटमध्ये एनलार्ज करू शकता 15 बाय 15 फूट हो लार्जर जे नियर अबाउट 30,000-35,000 पर्यंत आहे हा कुठला आहे हा झेड एल आर 30x वगैरे हा 50x प्राइस रेंज काय असते ॲव्हरेज 30x सोनी निकॉनमध्ये आत्ता साधारण 30-35,000 पर्यंत आहे ओके नियर अबाउट 50x जो पर्यंत 30x 10,000 आणि झेड एस एल आरमध्ये साईज हा एवढाच येतो का याच्यापेक्षा अजून कॉम्पॅक्ट येऊ शकतो सोनीमध्ये थोडासा लार्जर आहे साईज त्याचा आणि बाकी सगळ्यात कॉम्पॅक्टमध्ये म्हटलं तर आत्ता कॅननमध्ये आले नवीन अच्छा दुसरा एक्सचा जो डिफरन्स आहे तो इव्हन बायनॅक्युलरमध्ये सुद्धा येतात ट्रॅव्हलमध्ये साधारण बायनॅक्युलर जास्त यूज होतात फॉर बर्ड वॉचिंग बर्ड वॉचिंग जनरली म्हटलं की त्याच्यात एक कॅटेगरी येते 8 बाय 40, 10 बाय 50, 7 बाय 35 तशी काय 7 बाय 35 म्हणजे काय कस्टमर इज आस्किंग फॉर हाऊ लाँग म्हणजे साधारण किती किलोमीटरपर्यंत बघू शकतो ते दोनमध्ये एक्सपॅक्ट एक्स म्हणजे जसं कॅमेरामध्ये 7x बाय 40, 7 बाय 40, 7 बाय 35, 8 बाय 40 8x म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट जे आहे ते 8x मॅग्निफिकेशन करून तुम्हाला ते ऑब्जेक्ट दिसणार आहे आणि नेक्स्ट इज 40 हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेन्स आहे साधारण जेवढा नंबर वाढत जाईल 35, 40, 50 म्हटलं की तुम्हाला तो अँगल जो आहे झूम प्लस वाईड या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात एवढा नंबर वाढत जाईल सपोज 10 बाय 50 10x इज ऑप्टिकल 50 इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेन्स तुम्हाला 10 टाइम्स मॅग्निफिकेशन होईल पर्स तिथला जो आहे तो एरिया जास्त कव्हर होतो त्याच्यामध्ये चॉईस साधारण आपल्याला येतो 8 बाय तोच जो मग अशा कॅमेराचं सांगितलं की एक्स जो आहे 30x 50x त्यामध्ये शेक होतो तर त्याच्यामध्ये 8 बाय 40 इज फॉर बर्ड वॉचिंग 10 बाय 50 इज फॉर टायगर